कारण की त्यामुळे त्यांनाही वाटेल की नाही तर कुणीतरी जर आपला सत्कार करते तर आपण खरोखर चांगलं काम केलं पाहिजे. आपण विद्यार्थी आहो तर चांगला अभ्यास केला पाहिजे, खेळाडू आहो तर चांगलं यात प्रगती केली पाहिजे. आणि त्या उद्देशाने यांच्या वाढदिवशी मुख्यमंत्रीच्या आपल्याला सत्कार केला. मुख्यमंत्री सुद्धा स्वतः चांगले खेळाडू होते, नागपूर मध्ये क्रिकेटचे कॅप्टन होते आणि क्रिकेटचे कॅप्टन आणि खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून ते राजकारणात आले. कारण की विद्यापीठ विद्यार्थी संघाची जी निवडणूक होते त्यामध्ये खेळातून कुलगुरुला दोन जागा द्यायचे असतात, त्या खेळाच्या भरोशावर ते त्यांनी निवडणूक लढवली विद्यार्थ्यांची, ते विद्यार्थी निवडणूक लढवायचे. मग त्यावर त्यांनी लढवली नाही, कुलगुरूंनी त्यांना विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित केलं खेळाच्या माध्यमातून. त्यांनी विद्यापीठाचं इलेक्शन बरोबर सेक्रेटरीचं आणि ते मराठी संघ नागपूर विद्यापीठ विद्यासंघ सचिव होते. कारण की हे जे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे विशेषतः काँग्रेसमध्ये जे नेतृत्व आलं आहे ते या विद्यार्थ्यांच्या माध्यमात आलं आहे, विद्यार्थी चळवळीच्या माध्यमात आलेलं आहे. त्यामध्ये सुनिधी चौका, मुकुल वासनिकेत, डॉक्टर श्रीकांत मिश्र पण परंपरा आहे, अविनाश पांडे आहेत, आपल्या जिल्ह्यात सुबोध सावजी आहेत, अजय हुसेन आहेत, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांची चळवळी केल्या आणि त्यातून पुढे त्यांनी नेतृत्व घडत गेलं. अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस आहेत, महासचिव आहे. काँग्रेसचा राजकारण असा आहे की महासचिव लोकांना लोक त्यांना दोन तीन वर्ष ठेवत नाही पण पक्षांनी यांना 15 वर्षापासून सचिव ठेवलेला आहे. कारण की त्यांच्या पक्षाला ती गरज आहे. तुम्ही म्हणता डॉक्टर श्रीकांत मिश्रांनी म्हणायचे लोक म्हणतात की राजकारण खराब आहे, चांगल्या पद राजकारण जाऊ नये. मग श्रीकांत मिश्र म्हणायचे किंवा चांगल्या पद राजकारण जाऊ नये, मग चांगल्या लोकांना जर राजकारण गेलं नाही तर राजकारण चांगलं होईल कसं? त्यामुळे चांगल्यापणेच राजकारण केलं पाहिजे, राजकारण चांगलं केलं पाहिजे जेणेकरून दुर्जन लोकांच्या राजकारण संख्या कमी होईल. पण आपण पाहतो तशी परिस्थिती नाही आहे. जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्या राजकारणाची गरज आहे. मुंबईच्या राजकारणात आले जेव्हा येतात दाखवून गेलं.